कर्जाची रक्कम 7 लाखांची घेऊन त्यापेक्षा रक्कम बँकेला भरल्यानंतरही बँकेने 101 दाखला मिळून जप्तीची आदेश काढले होते, मात्र कर्जदाराच्या सतर्कतेमुळे बँक अधिकाऱ्यांना जावे लागले परत. इचलकरंजी शहरातील जीवाजी सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी याने या बँकेतून सभासद श्री संजय कुलकर्णी यांनी बँकेकडून तब्बल 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र या कर्जाची त्यांनी आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त फेड केली असताना सुद्धा बँकेने काही रक्कम थकीत असता 101 दाखल्यान्वये जप्तीची नोटीस काढली होती, मात्र आणि बँकेचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घेऊन जप्तीच्या ठिकाणी आले असता मात्र कर्जदाराने कर्जदार व जमीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या मदतीने त्यांना पुन्हा परत पाठवलेत. यावेळेला जिल्हाध्यक्ष या समितीचे जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी धावून आले व आधार दिवशी बोलताना नेमकं त्यांनी काय सांगितले बघूया. आज रोजी गणेशनगर इथे संजय अण्णाप्पा कुलकर्णी हा यंत्रमाग धारक कारखानदार असून त्यांची जिवाजी बँकेचं कर्ज काढलेलं होतं. त्यांनी कर्ज फेडून देखील जिवाजी बँक बेकायदेशीररित्या त्यांच्या घराची मालमत्ता जप्त करण्यासाठी आले होते, पोलीस प्रोटेक्शन घेऊन आले होते. त्या प्रसंगी आमच्या संघटनेला कर्जदार जमीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समितीला त्यांनी तक्रार दिली होती की ही बँक माझ्यासंगत बेकायदेशीररित्या वागत आहे आणि बेकायदेशीररित्या जप्ती करत आहे. त्यावेळी आमच्या संघटनेचे पदाधिकारी मी जिल्हाध्यक्ष योगेश भारत वाघमारे, नंदकुमार लोखंडे, अन्य इतर पदाधिकारी उपस्थित होते व त्यांची जप्ती आम्ही या प्रसंगी हरवून पाडली आणि त्या कारखानदाराला न्याय मिळवण्याचे काम आम्ही करून दिलेलं आहे. प्रतिनिधी रसूल जमादार इचलकरंजी. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.